Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी पूनम. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पावेत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरासह मालमत्तावर तब्बल 7 दिवस आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. साहू यांच्या मालमत्तावरील धाडीला इतिहासातील सर्वात मोठी धाड असं संबोधलं जात आहे. धीरज साहूंच्या घराच्या कानाकोपऱ्यात भली मोठी रोकड जप्त करण्यात आली. रोकड एवढी मोठी होती की रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे नाके नऊ आले. नोटांचे बंडल मोजण्यासाठी आयकर विभागाला बँकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली. नोटा मोजताना मशीनही थकल्या आणि बंदही पडल्यात. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या याच नियुक्तीला आता गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केला आहे. मनोज जरांगेंना सरसर करणारे आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष झाले आहे. त्यामुळे आपल्याला मराठा आयोग निर्माण करायचा नसून मागासवर्ग आयोग घ्यायचा आहे असा खोचक टोला सदावर्तेंनी लगावला आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडी वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमान हे विदर्भात सर्वात कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे या सर्दी आणि ताप यांचा परिणाम हळूहळू आता नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होताना दिसत असून थंडीमुळे आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. या थंडीचा सगळ्यात जास्त प्रभाव वयोवृद्धांवर आणि लहान मुलांवर होत असल्याचे दिसून येत आहे. तरी नागरिकांनी या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्याच्या उरळ येथे हरभरा पिकावर लक्षरे अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे हरभऱ्याला वाळवी लागली आहे. त्यामुळे हरभऱ्यांचे पीक सुकत चालले आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे काल उरळ येथे गोपाल पोहरे या शेतकरी पुत्राने आपल्या 5 एकर हरभऱ्याच्या शेतावर नांगर फिरवला असून या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यांना शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हरभरा पिकावर नांगर फिरवण्याची परिस्थिती सध्या तालुक्यासह जिल्ह्यात दिसून येत आहे. धुळे एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 4 जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे 580 बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 5,000 जास्तीत गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असताना धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधाचा साठा सापडल्यामुळे पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. रोहित पवारांना सल्ला देणारा बेअक्कल आहे. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करत आहे अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर केली आहे. रोहित पवारांनी संघर्ष बघितला कधी? संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय असा सवाल पडळकरांनी रोहित पवारांना केला आहे. विधानभवन परिसर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी टीका केली आहे. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी काल झालेल्या सुनावणी शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले म्हणून मी पण गेलो असे सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. गद्दारांनी शिवरायांशी तुलना करू नये असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच गोगावले यांच्या वक्तव्यावर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सुरेगाव येथील शाळेत झोपलेल्या शिक्षकांचा व्हिडिओ व्हायरल केला म्हणून पाल्य ते शाळेत शिकत असताना एका पालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पालक चक्रधर कळने जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करत कर्तव्यावर असतानाही झोपणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते चक्रधर कळने यांनी केली आहे.
राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत सर्वात मोठी बातमी समोर येत असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जो उपोषण सरकारच्या ठोस आश्वासनानंतर सुटले काय, या प्रश्नाला लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होय हे खरे आहे असे सांगितलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसतोय। विशेष म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने एकीकडे मुख्यमंत्री यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने बालाजी जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे। कंधार येथे जरांगे पाटील यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी बालाजी जाधव यांनी मोठी कामगिरी केली होती। बालाजी पाटील हे सभेच्या समन्वयकांची यादी कंधारकडे घेऊन जात असताना दुचाकीच्या अपघातात त्यांचे निधन झाले होते। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आदर म्हणून कंधार लोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून 6,75,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री।